नमस्कार, वीकली कट्ट्याच्या या स्पेशल भागामध्ये तुमचं स्वागत आहे. 16 वरीस धोक्याचं असं आपण म्हणतो, पण काही खेळाडूंसाठी 19 वरीस धोक्याचं असं आता म्हणायला लागणार आहे. याचं कारणही तसंच आहे, अंडर 19 वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेमध्ये लवकरच सुरू होतोय आणि त्याच्यामुळेच आज आम्ही असं ठरवलेलं आहे की या वीकली कट्ट्यामध्ये आपण 19 वर्षाखालील मुलं पुढे जाऊन बाबा करिअरमध्ये काय करतायत, IPL खेळतायत का आंतरराष्ट्रीय करिअर खेळतायत, का बिचारे 19 वर्ष लाईमलाईट आल्यानंतर कुठेतरी अडखळतायत, या सगळ्या गोष्टींवरती आज आपल्या कट्ट्यावरती आलेले आहेत द हिंदूचे ज्येष्ठ पत्रकार अमोल कराडकर आणि मी आदित्य जोशी. अमोल, आता लगेचच चालू होणार आहे 19 वर्षाचा वर्ल्ड कप, या वर्ल्ड कप बद्दल तुला काय वाटतंय? या वर्ल्ड कप बद्दल फार काही वाटण्यासारखं भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने आत्ता तरी असं नाही. सी, प्रत्येक वर्ल्ड कपमध्ये मोर ऑर लेस 2 किंवा 3 नावं मिळतात की जी ट्रॅक करणं पुढची 2-3 वर्ष तरी आवश्यक असतं. तशी ती 2-3 नावं मिळवली आणि एका दृष्टीने राहुल द्रविडने अंडर 19 धुरा सांभाळल्यानंतर जे एक मेंटॅलिटी तयार करायला सुरुवात केली होती की अंडर 19 वर्ल्ड कप जिंकणं हे बी ऑल अँड एंड ऑल नाही आहे या सगळ्या क्रिकेटरसाठी, तिथून स्वतःचे जडणघडण नीट करायला सुरुवात करणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे यावर्षी अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारताचे नक्की प्रॉमिसिंग क्रिकेटर्स कोण आहेत, सायमल्टेनियसली वर्ल्ड क्रिकेट, आपण हे विसरतो की जो रूटसुद्धा अंडर 19 वर्ल्ड कपचा स्टार होता, त्याच्यामुळे त्याच्यातनं पण कल्पना येते की कोणाकडे लक्ष ठेवायचं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या 2-3 गोष्टी आहेत. तुझं काय म्हणणं आहे? नाही नक्कीच, पण यावेळी आपल्याला म्हणजे जे इंडियासाठी जे फिडिंग ग्राउंड असं जे पूर्वी धरलं जायचं, म्हणजे आता त्याच्यावरती आपण आधी बोलूया, म्हणजे बाबा अंडर 19 खेळला म्हणजे इंडिया खेळू शकतो. 1988 साली चालू झालाय. येस, बॅकग्राऊंड. येस, 1988 अंडर 19 वर्ल्ड कप पहिला खेळला गेला आणि तेव्हाची गंमत सांगतो, प्रवीण आमरे, अजय जाडेजा हे सगळे त्या वर्ल्ड कप मध्ये खेळले होते. रणजीत बिस्वाल जे भारताचे 2011 वर्ल्ड कप विनिंग टीमचे मॅनेजर होते, खासदार सुद्धा होते, ते सुद्धा होते त्या संघात. पण गंमत अशी आहे की त्या काळात वासू परांजपे मॅनेजर होते, न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड कप झाला होता आणि संघ एकत्र राहिला नव्हता. ते जे ते फॅमिलीज काही जेव्हा तुम्ही ओव्हरसीज प्लेयर्सना एक्सपोजरसाठी, प्लेयर्स नाही ओव्हरसीज टीनेजर्सना एक्सपोजरसाठी जे एक्सचेंज प्रोग्राम मध्ये राहायला देतात, कारण पैसे नव्हते, अंडर 19 वर्ल्ड कप हा गंमतच होती, पहिल्यांदा होत होता, त्याच्यामुळे 2-2 मुलं वेगवेगळ्या फॅमिलीज बरोबर खेळायची आणि राहायची आणि एकत्र जाऊन फक्त मॅचेस खेळायचे मॅचेसच्या दिवशी, असा तो अंडर 19 वर्ल्ड कप होता. सेंथिल नाथन जे MRF अकॅडमीचे कोच म्हणून तुमच्यातल्या काही लोकांना माहिती असतील, ते भारताचे कर्णधार होते आणि त्याच्यानंतर 10 वर्ष ब्रेक झाला. 10 वर्ष झालाच नाही आणि 1998 साली थेट झाला. राईट, आणि तो कोण खेळलं? वीरेंद्र सेहवाग खेळला. राईट राईट, आणि वीरेंद्र सेहवाग आता म्हणतो, जसं एका मुलाखतीत, ज्या व्हायरल गेलेल्या मुलाखतीत प्रवीण कुमार म्हणतो की मेरा उमर अभी जो है वो हो भी सकता है, नहीं भी हो सकता है, असं वीरेंद्र सेहवागचं स्टेटमेंट आहे. पण वीरेंद्र सेहवाग अंडर 19 वर्ल्ड कप खेळला आणि त्याच्यामुळे ते एकंदर वलय प्राप्त झालं. तोपर्यंत ICCला समजून आलं होतं की इव्हेंटचं महत्त्व किती आहे, त्यामुळे तो 1 वर्षाआड अंडर 19 वर्ल्ड कप करणं क्रमप्राप्त होतं आणि मग एकीकडे ती जो तू उल्लेख केलास फीडर लाईन, ती फीडर लाईन सुरू झाली. राईट, कारण 2000 सालचा वर्ल्ड कप हा बऱ्याच अर्थाने हे झाला, कारण त्याच्यानंतर मॅच फिक्सिंगचं गोष्टी घडत होत्या, त्याच्यामुळे आपल्याला नवीन खेळाडूंची गरज होती. त्याच्यामुळे युवराज सिंग असू देत, मोहम्मद कैफ असू देत, यांनी अंडर 19 वर्ल्ड कप मध्ये नाणं खणखणीत वाजवलं. मोहम्मद कैफ तिकडे कॅप्टन होता आणि युवराज सिंगनी खूपच अफलातून परफॉर्मन्स दिला होता आणि ते त्याच बेसिसवरती डायरेक्ट भारताच्या टीम मध्ये आले. त्याच्यामुळे 2000 वर्ल्ड कप हा त्या अर्थाने म्हणजे अंडर 19 वर्ल्ड कपला वलय प्राप्त करून देण्यात महत्वाचा होता. येस, तो होताच, पण त्याच अनुषंगाने मला एक पुढचा मुद्दा मांडायचा, जे तू मगाशी म्हणलास की फीडर लाईन म्हणून एस्टॅब्लिश झाली आहे, हे
बऱ्याच अंशी थोडं आपण जास्त अनन्यसाधारण महत्त्व विनाकारण प्राप्त झालं आहे का असा मला काही वेळेस प्रश्न पडतो. कारण आपल्याला वीरेंद्र सेहवाग आठवतो, आपल्याला युवराज सिंग मोहम्मद कैफ आठवतात, ओके, आपल्याला सुरेश रैना आठवतो, आपल्याला विराट कोहली रोहित शर्मा आठवतात जे अंडर 19 मुळे वलय प्राप्त झालं आणि कदाचित त्यांना फास्ट्रॅक होऊन खेळायला भारतासाठी मदत झाली. पण त्याच ह्याच्यात आपल्याला अनुप दवेचं नाव तुम्हाला कधी आठवेल का हो? तो त्या अंडर 19 2000 मोहम्मद कैफच्या संघात होता, ओके. विजय झोळचं काय झालं? अंडर 19 वर्ल्ड कप विनर होता. 2012 उन्मुक्तच्या संघातला एक प्लेअर फक्त भारतासाठी खेळला जो संदीप शर्मा होता, की जो बोटावर मोजता येतील एवढ्या इंटरनॅशनल्स भारतासाठी खेळला आत्तापर्यंत. तर खरंच अंडर 19 खेळा आणि जग जिंका हे खरं आहे का? हे फार विचार करण्यासारखं आहे. हो नाही मध्ये नाही आहे, पण तो ग्रे एरिया. मला काय वाटतं की या बाबतीत की 2000 साली आपण म्हणतोय, 2002 म्हणतोय, 2004 म्हणतोय, 2006 म्हणतोय, 8 म्हणतोय, 10 म्हणतोय, तेव्हा प्रत्येक खेळाडू, प्रत्येक प्लेयर अंडर 19 मध्ये आल्यानंतर लाईमलाईटमध्ये यायचा. कारण तेव्हा बाकीच्या सुद्धा ट्रॅकिंग सिस्टीम नव्हती. सगळ्यात मोठा बदल मला असा वाटतो की त्यावेळी IPL नव्हतं, त्याच्यामुळे अंडर 19 ही फीडर लाईन हा खूप मोठा सपोर्ट सिस्टीम होती. जर का अंडर 19 ला तुम्ही परफॉर्म केलं तर तुम्ही भारताच्या टीममध्ये डायरेक्ट याल का नाही हा वेगळा विषय, पण तुम्हाला सिस्टीम ट्रॅक करू लागते, सिलेक्टर्स ट्रॅक करू लागतात की अरे अंडर 19 खेळलाय, हा अंडर 19 जिंकलाय. त्याच्यामुळे 2004 असू दे, 2006 असू दे, 2008 असू दे, त्या प्रत्येक टीममधले कमीत कमी 4 जण पुढे जाऊन भारतासाठी खेळलेले आहेत. 2010 पर्यंतचा हा ट्रेंड कायम आहे. 2012 पासून हा ट्रेंड आपल्याला कमी झालेला दिसतो. याचं कारण मला तेच वाटतं की IPL फ्रँचायझीमध्ये पहिल्या 2 वेळी काय होतं, ड्राफ्ट सिस्टीम होती, त्याच्यामुळे ड्राफ्ट सिस्टीममध्ये प्लेयर्स कंपल्सरी जायचे, पण त्याच्यानंतर IPL फ्रँचायझी कदाचित अधिक सुज्ञ झाल्या. तुला काय वाटतं याच्याबद्दल? येस, आणि थोडासा आधीचा मुद्दा तू जो मांडलास की त्याच्यात हे विसरून चालणार नाही की 2000 साली नॅशनल क्रिकेट अकॅडमीची स्थापना झाली भारतातल्या बँगलोरमध्ये, ओके. आणि त्याच्यामुळे ते ट्रॅकिंग जो तू म्हणलास मॉनिटर करणं प्लेयर्सना, ते सुलभ व्हायला लागलं. फिटनेस हा मुद्दा जो आला, सायमल्टेनियसली इन्फ्रास्ट्रक्चर जी डोमेस्टिक क्रिकेट किंवा निम्म्या इंटरनॅशनल क्रिकेटच्या मॅचेसही ज्या मातीवर घसरावं लागायचं त्यामुळे कोणी घसरायचं नाही, ते अचानक आउटफील्ड्स लजग्रीन व्हायला लागले. BCCIने तेवढे एफर्ट्स घेतले की जे प्रोफेसर शेट्टींनी कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे तो जो मुद्दा आहे तोही आपल्याला लक्षात घेतला जाईल. आणि त्याच्यामुळे जेव्हा जॉन राईट आणि ग्रेग चॅपल हे ओव्हरसीज कोचेस होते, त्यांनी फिटनेस कल्चर भारतीय क्रिकेटमध्ये आणलं त्यांच्या स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग स्टाफला बरोबर घेऊन, त्याच्यामुळे त्यांना सर्वात रॉ आणि सर्वात तरुण आणि सर्वात फिट बॅच कोण मिळायची, मग तेव्हा स्किल सेट एक्सेप्शनल नसेल तरी फिटनेसच्या जोरावर ट्रॅक करून चान्स देऊन बघायचा का चालला तर चालला असं असायचं ते गाजराची पुंगी. नाही, कारण ते ग्रेग चॅपलने सुरेश रैनाच्या बाबतीत तेच केलं, पण असं समाव राईट वाटतं मला बिकॉज ऑफ द फिटनेस. पण ग्रेग चॅपलने फक्त अंडर 19 दर्शा बाबतीत नाही केलं, महेंद्र सिंग धोनीलाही ग्रेग चॅपलने टूअर एक्सटेंड घडवलं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. धोनी अजूनही ऍडमिट करतो तो प्रोसेस शब्द जो एक हेटेड शब्द होता भारतीय क्रिकेटमधला तोच अजूनही वापरला जातो जो ग्रेग चॅपलने इंट्रोड्यूस केला. महेंद्र सिंग धोनीने कुठे खेळला अंडर 19 वर्ल्ड कप? सचिन तेंडुलकरच्या वेळेस अंडर 19 वर्ल्ड कप नव्हता, ठीक आहे 16 वर्षी गरज नव्हती हा वेगळा मुद्दा आहे, पण आत्ता तुम्ही बघा चेतेश्वर पुजारा 100 टेस्ट मॅचेस खेळला, तो काय अंडर 19 वर्ल्ड कप खेळला म्हणून खेळला? जर अंडर 19 वर्ल्ड कप मुळे चेतेश्वर पुजाराचं करिअर झालं तर चेतेश्वर पुजारा 100 वन डे तरी खेळायला पाहिजे होता ना. चेतेश्वर पुजारा 2006 साली अंडर 19 वर्ल्ड कप खेळला. तुम्ही आम्हाला सांगा की त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध बँगलोर टेस्ट मध्ये डेब्यू कधी केला? बरोबर, आणि हाच माझा मुद्दा आहे. परत जसं आपण म्हणू, एकंदर तू जो मुद्दा मांडलास किती, 193 पैकी 51, हा 193 खेळाडू या वर्षीचा आपण धरत नाही आहोत, गेल्या वर्ल्ड कप पर्यंतचा आकडा आहे. आता 100, कारण या वर्षीचा अजून वर्ल्ड कपच झाला नाही, त्याच्यामुळे आपण ते इंडियासाठी खेळणार का नाही म्हणू शकत. 193 पैकी 51 खेळाडू खेळलेले आहेत. मला हा आकडा खूप म्हणजे आकर्षक वाटतो या दृष्टीने की रणजीमध्ये आपल्या इकडे 1000 मुलं खेळत असतात, त्याच्यापैकी किती भारताच्या टीममध्ये खेळतात,
अंडर 19 मध्ये जर का हा डिनॉमिनेटर असेल आणि हा आकडा असेल की बाबा या तुलनेमध्ये एवढे खेळाडू खेळतायत, तर माझ्या दृष्टीने अंडर 19 वर्ल्ड कपचं महत्त्व राहतं. कारण तुम्हाला खेळाडू म्हणून आय पी एल फ्रँचायझी असू देत किंवा रणजीच्या टीम्स असू देत किंवा भारताचे अ संघ असू देत, याच्यामध्ये तुम्हाला ट्रॅकिंग केलं जातं बाय डिफॉल्ट. एखादा 18 वर्षाचा खेळाडू असेल, त्याला रणजीमध्ये आता पदार्पणाची संधी मिळाली पण तो 19 वर्षाखालील खेळला नाहीये, तर त्यांनी त्या रणजीच्या एखाद्या रणजीच्या सीझनमध्ये 40 विकेट घेईपर्यंत किंवा 500-600 रन करेपर्यंत त्याचं ट्रॅकिंग चालू होणार नाहीये. 19 वर्षाखालील जर का तो वर्ल्ड कप मुलगा खेळला असेल आणि बाबा त्यांनी 22-23 विकेट घेतल्या पण 135 वेगाने बॉलिंग टाकतोय, तर कदाचित त्याची केस पुढे जाऊ शकते. हा फरक मला महत्वाचा वाटतो. आणि मला तिथेच असं वाटतं की हे जे पर्सेंटेज दिलंच ना, म्हणजे 4 जण भारतासाठी खेळतोच खेळतो, तर थांबा, विचार करा. 4 जण खेळतो हे नंबर्स आहेत, रणजी ट्रॉफीचे नंबर्स आहेत का? आतापर्यंत भारतासाठी टोटल सगळ्या फॉर्मॅट्समध्ये मिळून किती लोक खेळले असतील, त्यातले किती लोक 1988 किंवा 1998 पासून बघू, 98 पासून बघू किती मुलं खेळले असतील भारतासाठी, आणि त्यातले किती जण अंडर 19 वर्ल्ड कप न खेळलेले त्या उरलेल्या 76%. मुद्दा असा आहे की ही जी अंडर 19 ची मुलं आहेत 51, त्या 51 मधली फार तर 10 मुलं आहेत की ज्यांना अंडर 19 वर्ल्ड कप मध्ये चमकला म्हणून इंडियासाठी ट्रायआउट करून बघू या कॅटेगरीतली. उरलेली 40 जी आहेत, ओके, ती त्याच्यानंतर जे आता मी चेतेश्वर पुजारा जो हनुमा विहारी अंडर 19 वर्ल्ड कप खेळलाय, के एल राहुल अंडर 19 वर्ल्ड कप खेळलाय, मनदीप सिंग अंडर 19 वर्ल्ड कप खेळलाय, सिद्धार्थ कौल 2008 अंडर 19 वर्ल्ड कप खेळला, तो भारतासाठी कधी खेळला बघा, जवळजवळ 10 वर्ष गेली असेल त्याला. त्याच्यानंतर शाहबाज नदीम 2008 खेळला ना, 2008 आणि शाहबाज नदीम 2021-22 मध्ये टेस्ट मॅच खेळला भारतासाठी. मग त्याला त्याचं क्रेडिट अंडर 19 वर्ल्ड कपला कसं जाणार, तो त्या सेटमध्ये इन्क्लुडेड आहे. पण त्याच्यामुळेच माझा मुद्दा आहे की थांबा, विचार करा. अल्टिमेटली तुम्हाला एक किस्सा सांगतो, 2018 पृथ्वी शॉचा संघ ज्याच्यात शुभमन गिल होता, राहुल द्रविड कोच, ते ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्यात जिंकून परत आले आणि रिसेप्शन होतं, प्रेस कॉन्फरन्स होती, तेव्हा राहुल द्रविडला मी प्रश्न विचारला की 2012 बॅचमध्ये मगाशी जो मी उल्लेख केला की त्यातला एकच खेळला, ओके, तर या दृष्टीने अंडर 19 वर्ल्ड कपनी खरंच भारतीय क्रिकेटरचं करिअर घडतंय का नाही, तुझं मत काय? त्याच्यावर राहुल द्रविड बिंग राहुल द्रविड तो म्हणला, इतका चांगला मुद्दा मांडलास तू. मला एकच सांगायचं आहे की अंडर 19 वर्ल्ड कपच्या फायनलच्या आदल्या दिवशी मी हॉटेल रूम मध्ये 2012 रिरन बघत होतो आणि त्यावरून माझ्या लक्षात आलं की जो भारतासाठी एकच खेळला, ऑस्ट्रेलियाचे 6 टेस्ट क्रिकेटर झाले, कोण होता त्यातला? ट्रॅव्हिस हेड. त्यालाही एवढा वेळ लागतो हे मला पुन्हा एकदा सांगायचंय. आणि राहुल द्रविडनी सांगितलं की त्याच्यामुळे मला फक्त एवढंच सांगायचंय की ही सुरुवात आहे, याच्यामुळे तुम्ही तुमचं टार्गेट अचीव्ह केलं असं समजू नका. आणि त्याने हा मुद्दा त्याच्यात ऍड केला होता की मला खरंच असा कधी कधी प्रश्न पडतो की या प्लेअरचं अंडर 19 वर्ल्ड कपमुळे करिअर घडलं का बिघडलं. हा मुद्दा माझा आहे की अंडर 19 वर्ल्ड कपचा आपण विनाकारण उदो करतोय का? येस, प्रॉमिस आहे. 2018 जी बॅच होती, शिवम मावी, कमलेश नागरकोट स्पीड गन्स दाखवत होते 150 आणि काय 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 काय, ओके, पण झाली ना स्ट्रेस फ्रॅक्चर सोन राईडवे झाले ना ते. पारस मांबरे तेव्हाचा बॉलिंग कोच होता त्या बॅटचा, त्या प्रेस कॉन्फरन्स नंतर मी गप्पा मारत होतो पारसशी, तेव्हा मी त्याला विचारलं यातलं किती बॉलर्स फिनिश्ड प्रॉडक्टच्या जवळपास आहेत, तो म्हणला जवळपासही नाहीये कोण, फर्स्ट क्लास क्रिकेटसाठीही कोणी जवळपास नाहीये. आणि ही जी मधली स्टेप आहे ना, सी अंडर 19 मध्ये लूज बॉल्स खूप मिळतात, अंडर 19 मध्ये कच्चे दुवे खूप असतात, बीट बॅटर और बॉलर, त्याच्यामुळे परफॉर्म करणं रिलेटिव्हली सोपं असतं. ती मुलं वर स्टेप वर आली रणजी ट्रॉफीमध्ये की त्यांना कळतं की 6 मधला एकच बॉल मला त्यातल्या फ्री मिळणार आहे, त्या बॉलवर मी आउट व्हायचं का फोर मारायची, ओके. आणि त्याच्यामुळे माझा मुद्दा आहे की अंडर 19 वर्ल्ड कप वर ओव्हर एम्फॅसिस केलं जातं. तुझा मुद्दा मला मान्यच आहे आदित्य की ते लाईमलाईट मध्ये येतात, पण ते लाईमलाईट मध्ये आल्यानंतर त्यांना तो मॅनेज करता येतो का? तो एक जेन्युइन प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम तो म्हणजे काउन्सिलिंग लेवलला, फॅमिली लेवलला, आणि ते बी सी सी आयनी इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना डेव्हलप करून देणं हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे. आणि तू जे म्हणालास की ते तयार असतात का, मला हे नेहमीच वाटतं की कुठलाही प्लेअर
अंडर 19 मधनं येतो आणि हे मी आता स्पोर्ट्स कट्टा आपण गेले पण हे मी खूप वर्ष म्हणतोय की अंडर 19 मधनं कुठलाही प्लेअर लाईमलाईट मध्ये येतो तर तुम्ही ही प्रायोरिटी करा की त्याला 2 वर्ष बाय डिफॉल्ट डोमेस्टिक सीझनमध्ये ताऊन सुलाखून निघू द्या. त्याच्या करिअरमध्ये एक तरी अप अँड डाऊन येऊ दे. आणि हे युवराज सिंगनी वेगवेगळ्या इंटरव्ह्यूत मान्य केलेलं आहे की जर का तो अंडर 19 मध्ये डायरेक्ट टीम इंडियामध्ये न जाता 2 वर्ष डोमेस्टिक खेळून गेला असता आणि एखादा डाऊन टर्न आला असता तर जेव्हा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याला डाऊन टर्न आला तो त्यांनी बेटर प्रकारे मॅनेज केला असता. आणि आय पी एलमध्ये सुद्धा आता सुदैवानी या खेळाडूंना डायरेक्ट कुठे एंट्री मिळत नाही आहे गेली 5-7 वर्ष. त्याच्यामुळे त्यांना आता त्या जडणघडणीतनं किंवा त्या त्रासातनं 2 वर्षाच्या स्थानिक क्रिकेटच्या जावं लागतंय. आणि माझ्या दृष्टीने हा चांगला बदल आहे. त्यांना ट्रॅक करतील हा एक सकारात्मक गोष्ट त्यांच्या दृष्टीने असेल पण त्या ट्रॅकिंगमध्ये त्यांनी 2 वर्ष जर का त्याच्यात घासून पुसून काढली ना तर ते तयार प्रोडक्ट होईल. राईट. आणि परत तेच म्हणजे पुन्हा एकदा विराट कोहली अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला आणि भारतासाठी खेळला तर विराट कोहली भारतासाठी खेळू शकतो हे त्याच्यानंतर तो रणजी ट्रॉफीमध्ये पर्सनल ट्रॅजेडीनंतर त्यांनी ज्या पद्धतीने मॅच वाचवली पहिली गोष्ट खेळली त्यावरून अधोरेखित झालं की हे वेगळं प्रकरण आहे. अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये स्पार्क दिसतो. तुम्हाला पुढे जाऊन डोमेस्टिक क्रिकेट जर तुम्ही इग्नोर केलं तर जे आत्ता आधी त्याने उदाहरण दिलं 2012 बघा 2014 बघा 2016 बघा 2018 बघा 2020 बघा 2022 जो 22 वर्ल्ड कप झाला 23 या बॅचेसमधले तुम्हाला ती उतरती कळा दिसेल. त्याच्यामुळे अंडर 19 वर्ल्ड कपचा स्टार झाल्यानंतर अर्ध्या हळकुंडाने पिवळं व्हायचं की नाही हे त्या त्या प्लेअरवर अवलंबून आहे. आपण तो विराट कोहलीचा फक्त एक किस्सा सांगूया. विराट कोहलीच्या टीमनी अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला त्यावेळी ड्राफ्ट सिस्टीम होती. प्लेयर्स जाणार होते आणि अमृत माथुर दिल्ली डेअर डेव्हिल्स त्यावेळेच्या टीमसाठी त्यांना प्लेयर पहिला सिलेक्ट करायचा होता तर त्यांनी कोणाला सिलेक्ट केलं? प्रदीप सांगवान. येस प्रदीप सांगवान लागेल. तेव्हा असं होतं ऍक्च्युली की प्रत्येक टीम प्लेयरचं नाव काढलं जायचं आणि प्रत्येक टीमला मॅक्सिमम 2 प्लेयर्स घ्यायचा ऑप्शन होता. नाही तर तो चॉईस अमृत माथुरकडे आला होता आणि त्यांनी रिफ्यूज केलं आणि मग तो रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडे गेला आणि मग पुढचा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. येस. पण त्यांच्याकडे तेव्हा बॅटिंग लाईनअप खूप जास्ती होती. त्यांना बॉलर हवा होता म्हणून त्यांनी प्रदीप सांगवानला घेतलं. त्याच्यामुळे आणि विराट कोहली एवढा मोठा होणार आहे हे आधी माहिती असतं. पण म्हणजे अशा गमती पण या अंडर 19 वर्ल्ड कप मुळेच या गमती झालेल्या आहेत. येस. आणि त्याच बाबतीत शेख रशीद हे नाव मागच्या अंडर 19 वर्ल्ड कप नंतर भारतीय क्रिकेटमध्ये जे जाणकार आहेत ज्यांचं मताला महत्व आहे जे खरंच डिसिजन मेकिंग ऑथॉरिटीमध्ये आहेत ते सगळेजण म्हणत आहेत की तो लंबी रेस का घोडा आहे. शेख रशीद मागचा रणजी ट्रॉफी सीझन आणि हा रणजी ट्रॉफी सीझन अजून बहुतांशी लटकतोय. तो शिकतोय. त्याला चेन्नई सुपर किंग्ज ग्रूम करतोय. ओके तयार व्हायला वेळ आहे. राजवर्धन अंगरकर अंडर 19 वर्ल्ड कपचा स्टार किती वर्ष झाली तो खेळून आणि त्याच्यानंतर आत्तापर्यंत तो फर्स्ट क्लास मॅचेस किती खेळला आहे त्याच्यानंतर तो आय पी एलमध्ये कन्सिस्टंटली किती रन मिळाली आहे भारताच्या जवळपास तरी आहे का तू. आणि याच्यात मी प्लेयर्स पिक करतो हा प्रश्न नाही आहे. मी उदाहरणं देतोय की हे आत्ता लगेच डोक्यात आलेली नावं मी सांगतोय पण त्याच्यामुळेच विचार करा. प्रश्नच नाही. फक्त यावेळेच्या अंडर 19 वर्ल्ड कपमधनं काय अपेक्षा आहेत म्हणजे आपण जिंकणं हरणं सोडून देऊ म्हणजे आपण काय बघायला पाहिजे या वर्ल्ड कप मध्ये. या वर्ल्ड कप मध्ये जसं आपण आपल्या मराठी भाषिक प्रेक्षकांच्या किंवा लिसनर्सच्या दृष्टीने म्हणलं तर ऑब्व्हियसली अर्चिन कुलकर्णी सचिन धस हे 2 मेन महाराष्ट्रासाठी खेळणारे प्लेयर्स अंडर 19 वर्ल्ड कपचा भाग आहेत. मुशीर खान जो सरफराज खानचा धाकटा भाऊ आहे. सरफराज खान स्वतः 2 अंडर 19 वर्ल्ड कप खेळला आहे. अजून दार ठोठावतोय. मुशीर खान ऑलरेडी मुंबईसाठी खेळून झालाय. अंडर 19 इंडिया लीड करून झालाय. आता संघाचा एक महत्वाचा घटक आहे. त्याच्यामुळे ह्या 3 खेळाडूंकडे आपण सर्व मराठी भाषिक मुलं नक्की नीट लक्ष देऊन असू. हे 3 खेळाडू नक्की काय करतात
अर्शिन कुलकर्णीची छान एक मुलाखत स्पोर्ट्स कट्टर तुमच्या आहेच आहे. अमोल गोखलेंनी छान इंटरव्ह्यू घेतलेला आहे, तो तुम्ही बघितला नसेल तर तो जरूर बघा. आणि अर्शिन कुलकर्णी सुद्धा, म्हणजे जसं आपण बाकीच्या खेळाडूंच्या बाबतीत बोललो, तो जेवढा ताऊन सुलाखून निघेल सिस्टीममधनं तेवढा फायदा होईल, कारण तो भारत ज्याचं जंग जंग पछाडतोय तो स्किलसेट या लेवलला त्याच्याकडे आहे. म्हणजे तो फास्ट बॉलिंगही करतो आणि बॅटिंगमध्येही तो मोठ्या मोठ्या सिक्सेस मारतो, आणि तो या 19 वर्षाखालील टीममध्ये तो ओपन करणार आहे आत्ता. त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे, म्हणजे जी काही 3-4 नावं आहेत जी खरोखर प्रत्येकच क्रिकेटमधले जाणकार बघतायत, त्याच्यापैकी अर्शिन कुलकर्णी हे नक्कीच नाव आहे. आणि सचिन धस पण मोठ्या मोठ्या सिक्सेस मारतो आणि तो पण महत्त्वाच्या पोझिशनला येणार आहे. म्हणजे सुरेश रैना ज्या पोझिशनला यायचा त्या पोझिशनला आता सचिन धस आपल्याला दिसणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याकडेही बघायला हवं, आणि बाकीचे जे तारे चमकतील बाकीच्या टीमचे त्याच्याकडेही लक्ष ठेवूया. येस, तर भारत अंडर-19 वर्ल्ड कप जिंकेल का, याचं उत्तर तुम्हाला आदित्य जोशी आज ते चुकून पांढरा घालून बसलेत. भारताचा कुठलाही संघ असला की त्यांच्या अंगावर वेगळाच सदरा असतो. अजून काय तुमचा प्लॅन आहे स्पोर्ट्स कट्टाचा अंडर-19 वर्ल्ड कपच्या बाबतीत? अंडर-19 वर्ल्ड कपच्या बाबतीत आपण जेवढं आपल्यापर्यंत बातम्या पोचवता येतील तेवढ्या पोचवू. अंडर-19च्या वर्ल्ड कपमध्ये एक रिझर्व्ह खेळाडू पण त्यांनी लिस्ट दिलेली आहे, त्याच्यातही मुंबईचे काही खेळाडू आहेत, त्यांचाही आपण प्रयत्न करूया समोर, तुमच्यासमोर त्यांची माहिती आणण्याचा, कारण खूप इंटरेस्टिंग स्टोरीज आहेत त्यांच्यासुद्धा, ते पण प्रयत्न करू. आम्हाला जर का बाकीच्या टीम्समधल्या सुद्धा कुठल्या खेळाडूंमध्ये स्पार्क वाटला तर तेही आम्ही आपल्या चॅनलवरनं आम्ही सांगू की याच्याकडे आपण पुढच्या काळात लक्ष ठेवूया. त्याच्यामुळे त्या दृष्टीने स्पोर्ट्स कट्टा नक्कीच हा अंडर-19चा वर्ल्ड कप फॉलो करेल. भारत जिंकेल अशी अपेक्षा ठेवूया, पण जिंकणं हरणं या लेवलला माझ्या दृष्टीने महत्त्वाचं खूप नाही आहे. आपण चांगलं खेळलो आणि आपल्याला जर का 2-3 खेळाडू चांगले मिळाले तर ते जास्ती महत्त्वाचं आहे. तुम्हाला तुमच्या अंडर-19 वर्ल्ड कप तुम्ही कुठल्या खेळाडूंना बघितलं असेल खेळताना आणि तुम्हाला वाटलं असेल की हा पुढे जाऊन खेळेल पण तसं झालं नाही असं काही असेल तर ते पण आम्हाला सांगा. तुम्हाला या वर्ल्ड कपमधला कुठला खेळाडू मोठा होईल असं वाटलं तर तेही आम्हाला सांगा. आता आम्ही थांबतो. हा एपिसोड कसा वाटला हे सुद्धा आम्हाला तुम्ही नक्की सांगा. आत्ता मात्र आम्ही थांबतो, तुम्ही मात्र ऐकत रहा, बघत रहा आणि आमची वाट पाहत रहा. धन्यवाद.